Good morning, students. Today we are going to start a new chapter, networking and internet, from our CS1 paper. Okay? This chapter is included from CS1 paper. The key features of this chapter is here. Key points. First, networking. Second one, why networking. Third point, types of networking. Fourth one, configuration. And fifth one, application of networking. So, write down the key points related in this chapter which we are going to discuss. Ata ha networking ani internet ha jo chapter ahe ya chapter madhe pahilyanda apan baghuya ki aplyala kay kay shikhaycha ahe. Okay? इन्फॉर्मेशनला व्हायरस लागू शकतो आणि एकदा का त्या इन्फॉर्मेशनला व्हायरस अटॅच झाला
म्हणजे जे तुमचं एम असेल किंवा जे तुमचं थीम असेल की ह्या कम्प्युटरवरची इन्फॉर्मेशन मला त्या कम्प्युटरवरती सेंड करायचे. ओके, मी पेन ड्राईव्हमध्ये ती इन्फॉर्मेशन घेते आणि त्या कम्प्युटरला सेकंड कम्प्युटर जो आहे त्याला तो पेन ड्राईव्ह अटॅच केला. पण जर त्या सेकंड कम्प्युटरला जर व्हायरस असेल तर ती इन्फॉर्मेशन प्रॉपरली तिथं पोस्ट केली जाणार आहे का हो? नाही प्रॉपरली पोस्ट केली जाणार. त्यातला काही डेटा काय केला जाईल, करप्ट केला जाईल. म्हणजे इथं तुमचा वेळही वाया जातोय, प्लस इन्फॉर्मेशन आहे तशी सेट होते का? नाही होत. मध्ये आधीच ती इन्फॉर्मेशन काय केली जाते, करप्ट केली जाते. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, तर ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी नेटवर्किंगचा यूज केला जातो. अजून काही तुम्हाला जर नेटवर्किंग नसेल तर अजून कोणता प्रॉब्लेम येऊ शकतो बघा, की माझ्याकडे 50 कम्प्युटर्स माझ्याकडे ऑलरेडी माझ्या लॅबमध्ये अवेलेबल आहेत आणि मला काही प्रिंटआउट काढायचे आहेत, काही पेजेसचे प्रिंटआउट काढायचे आहेत. तर माझ्याकडे जर प्रिंटर एकच अवेलेबल असेल तर आणि माझ्याकडे नेटवर्किंग सुद्धा मी केलेलं नाही आहे तर किती प्रॉब्लेम होऊ शकतो बघा. मी मगाशी सांगितलं की प्रत्येक कम्प्युटरला मला ज्या पेजेसच्या पेन ड्राईव्ह कामध्ये घ्याव्या लागणार आहेत प्रिंटआउट करायच्या, आणि ज्या कम्प्युटरला तो पेन ड्राईव्ह प्रिंटर अटॅच आहे त्या कम्प्युटरला नेमके जोडावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया खूप जाणार आहे. पण जर तुमच्याकडे नेटवर्किंग प्रॉपर वेने तुम्ही केलं असेल, म्हणजे कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट केले असतील, तरी कोणत्याही कम्प्युटरवरून ज्या वेळेला तुम्ही प्रिंटिंगची कमांड द्याल त्याला ॲटोमॅटिकली ती काय केले जाणार आहे, त्या प्रिंटरला जाऊन पोचणार आहे आणि तुमची प्रिंटआउट मिळू शकते. म्हणजे नेटवर्किंग केल्यामुळं कोणकोणत्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता बघा. तुमचा टाईम जो आहे तो टाईम कमी लागणार आहे. त्याच्यानंतर जे काही आपण हार्डवेअर रिसोर्सेस वापरतो, प्रिंटर असेल किंवा स्कॅनर असेल, ते प्रत्येक कम्प्युटरला एक प्रिंटर किंवा एक स्कॅनर अवेलेबल करून देणं आपल्याला पॉसिबल आहे का? नाही आहे. त्याच्यामध्ये कॉस्ट जास्त जाणार आहे आणि तुमची काय होणार आहे, तर तुमची कपॅसिटी जी आहे किंवा तुम्हाला त्यासाठी लँड जी आहे, जागा जी आहे, ती जागासुद्धा जास्तीची लागणार आहे. मग हे अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण, नेटवर्किंग करू शकतो. नेटवर्किंगमध्ये बेसिकली काय केले जातात, तर जे काही कम्प्युटर्स आहेत ते कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात. कशाच्या माध्यमातून, तर ट्रान्समिशन मीडियाचा यूज करून आपण ते कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करू शकतो. प्लस जे हार्डवेअर रिसोर्सेस आपल्याला सतत वापरावे लागतात, फॉर एक्झाम्पल स्कॅनर असेल किंवा प्रिंटर असेल, असे हार्डवेअर रिसोर्सेससुद्धा आपण काय करू शकतो, तर त्या नेटवर्किंगमध्ये इन्क्लूड करू शकतो. की जेणेकरून तुमच्याकडं नंबर ऑफ कम्प्युटर्स जरी अवेलेबल असले तरी त्या नंबर ऑफ कम्प्युटर्ससाठी तुमच्याकडे एक स्कॅनर आणि एक प्रिंटर जरी तुम्ही त्या नेटवर्किंगमध्ये एस्टॅब्लिश केला असेल तरी तुम्हाला नंबर ऑफ कम्प्युटर्सवरून काय करता येणार आहे, त्याची कमांड देता येणार आहे आणि तुम्ही प्रिंटआउट करू शकता किंवा स्कॅनिंगनी परफॉर्म करू शकता. लक्षात आला की बेसिक नेटवर्किंगची डेफिनेशन काय आहे, तर इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ कम्प्युटर्स, ही ती बेसिक डेफिनेशन तुम्ही करू शकता. आणि नेटवर्किंगची गरज का नसते, कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन डेटा पेनड्राईव्हवरती घेणं पॉसिबल नाही आहे, बरोबर आहे ना? जर तुमच्याकडं डिस्टन्स जास्त असेल तर त्या लॉंग डिस्टन्समध्ये हे पॉसिबल आहे का हो, की एका कम्प्युटरवरची इन्फॉर्मेशन तुम्हाला दुसऱ्या कम्प्युटरवरती सेंड करायचे. ते कम्प्युटर जर जवळजवळ असेल, नियर बाय असेल, तर इट्स ओके. पण ते कम्प्युटर जर अदर स्टेट्समध्ये असतील तर हे पॉसिबल आहे ना, की तिथं जाऊन तुम्ही ती कम्प्युटरवरची इन्फॉर्मेशन घेणार आणि इकडं सेंड करणार? पेनड्राईव्हवरती तर ते पॉसिबल नाही आहे. दुसरा आपण ऑप्शन काय बघितलं, तर सीडी ड्राईव्ह किंवा फ्लॉपी ड्राईव्ह. जर तुम्ही अदर स्टेट्समध्ये असाल आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची असेल, तर तुम्ही काय करू शकता, सीडीवरती ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि सीडी बाय कुरियर करू शकता. पण याच्यामध्ये सुद्धा टाईम जास्त लागणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे तशी मिळेल याचाही चान्सेस नाही आहे, कारण ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सीडी असेल किंवा फ्लॉपी असेल ते कसे आहेत, तर फ्लेक्सिबल्स आहेत. मग ते डॅमेजसुद्धा होऊ शकतात आणि त्याच्यावरचा डेटा करप्टही होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर नेटवर्किंग कन्सेप्ट. आता आपण नेटवर्किंग आणि इंटरनेट हा चॅप्टर बघतो. नेटवर्किंग आणि इंटरनेट ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी खूप रिलेटेड आहेत. आज इंटरनेट आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यामुळे आपण वरच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतो. जर आपल्याकडं इंटरनेट अवेलेबल नसेल तर आपण कम्युनिकेशन इतक्या इझिली करू शकतो का हो? नाही आहे. आपण सेल्युलर मोबाईल जे बघतो किंवा आपले जे मोबाईल्स बघतो ते सुद्धा काय आहे, तर असे इंटरनेट टाईप असं आहे की ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो, कम्युनिकेशन आपल्याला पॉसिबल आहे. मग लक्षात आलं तुमच्या की नेटवर्किंगची बेसिक डेफिनेशन म्हणजे काय आहे, तर एकमेकांना कम्प्युटर्स
आणि त्याची कॉस्टने काय करेल जाते वाढवली जाते, म्हणून नेटवर्किंग आपल्याला करणं गरजेचं आहे. आता ज्या वेळेला हे नेटवर्किंग आपण करतो त्यावेळेला नेटवर्किंग आपल्याला काय अलाव करतो ते बघा. पहिलं आहे इन्फॉर्मेशन ऍक्सेस. नेटवर्किंगचा बेसिक पर्पज काय आहे तुम्ही इथे बघा. काय नेटवर्किंग आपण म्हणतो ना त्याच्यासाठी शेअरिंग हार्डवेअर रिसोर्सेस. थर्ड प्रेझेंटिंग इन्फॉर्मेशन. Thank you.
कॉन्टिनेंट ट्रांसफर केली जाते म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर ट्रान्समिशन मीडिया. आता फॉर एक्झाम्पल ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी बघतो त्याला इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याकडे वायरचा यूज केला जातो. आपलं जे बटन आहे आणि आपण यूज करणारं जे अप्लायन्स आहे ते दोघं एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी काय करतो तर आपण वायरचा यूज करतो की ज्याच्यातून ॲक्च्युअली इलेक्ट्रिसिटी फ्लो केली जाते. ज्याला तुम्ही बटन ऑन कराल त्यावेळेला ती जी वायर आहे किंवा ती जी केबल आहे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे आणि जे तुम्हाला अप्लायन्स यूज करायचं आहे ते अप्लायन्स काय केलं जातं यूज केलं जातं. आता इथं आपल्याला काय ट्रान्समिट करायचं तर बेसिकली नेटवर्किंगमध्ये जे ट्रान्समिशन केलं जातं ते डेटाचं ट्रान्समिशन केलं जातं. डेटा जो आहे तो एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे काय केला जातो ट्रॅव्हल केला जातो. मग हे ट्रॅव्हल करण्यासाठी तिथं कोणत्या तरी मीडियमची गरज आहे. विदाउट मीडियम हा डेटा ट्रान्सफर केला जाणार नाही आहे. मग ते जे मीडियम आहे त्या मीडियमला काय म्हणायचं आहे तर ट्रान्समिशन मीडियम. मग हे ट्रान्समिशन मीडियम जे आहे ते मेनली दोन पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. एक आहे फिजिकल किंवा त्यालाच म्हटलं जातं बाउंडेड आणि दुसरं आहे वायरलेस किंवा अनबाउंडेड. बघा ट्रान्समिशन मीडियम म्हणजे ज्या मीडियमच्या आधारे तुम्ही काय करणार आहात डेटा ट्रान्सफर करणार आहात त्याला ट्रान्समिशन मीडियम म्हटलं जातं. मग ट्रान्समिशन मीडियम मेन दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलं जातं. एक आहे फिजिकल ट्रान्समिशन मीडियम किंवा त्यालाच काय म्हटलं जातं वायरलेस ट्रान्समिशन मीडियम किंवा त्यालाच म्हटलं जातं बाउंडेड ट्रान्समिशन मीडियम. आणि दुसरं जे ट्रान्समिशन मीडियम आहे त्याला म्हटलं जातं वायरलेस किंवा अनबाउंडेड ट्रान्समिशन मीडियम. आता याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की याचं मीनिंग काय आहे. फिजिकल ट्रान्समिशन मीडियम किंवा वायरलेस ट्रान्समिशन मीडियम याचं मीनिंग काय आहे तर इथं ज्याला डेटा ट्रॅव्हल केला जातो त्याला त्याच्यासाठी फिजिकल मीडियाचा वापर करतो. फिजिकल म्हणजे काय की ज्याला एक्झिस्टन्स आहे किंवा ज्या मीडियाला आपण टच करू शकतो अशा गोष्टीला आपण काय म्हणतो तर फिजिकल म्हणू शकतो. बरोबर आहे. मग इथं फिजिकल मीडिया जो आहे किंवा फिजिकल ट्रान्समिशन मीडियामध्ये वायरलेस ट्रान्समिशन मीडिया येतं की ज्या मीडियामध्ये बेसिकली केबल वायरचा यूज करून तुम्ही काय करू शकता डेटा ट्रॅव्हल करू शकता म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर फिजिकल ट्रान्समिशन मीडिया. बघा फिजिकल ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय की ज्या मीडियामध्ये तुम्ही केबल वायरचा यूज करून किंवा कोणत्याही फिजिकल वायरचा यूज करून तुम्ही डेटा ट्रान्सफर करता त्याला काय म्हटलं जातं तर फिजिकल ट्रान्समिशन मीडिया. मग याच्यामध्ये तीन टाईपच्या केबल वायरचा यूज केला जातो. पहिलं आहे ट्विस्टेड पेअर. सेकंड वन जो आहे तो एक्झिल केबल आणि थर्ड वन जे आहे काही फायबर ऑप्टिक केबल. म्हणजे त्या ज्या केबल्स आहेत ह्या केबल्स आपल्याला दिसताना इलेक्ट्रिसिटी केबल्स ज्या आहेत तशाच टाईपमध्ये दिसतात. पण याचा पर्पज हा इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करणं असतोय का नाही आहे. तर याचा बेसिक पर्पज काय असतो तर डेटा एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रॅव्हल करणं हा बेसिक पर्पज या केबल वायरचा असतो. मग ह्या केबल वायर आपल्याला कुठे बघायला मिळतात तर आपलं टी व्हीचं जे आहे आपण टी व्ही सगळेच बघतो. टी व्हीसाठी जे आपण टी व्ही केबल्सचा यूज करतो त्या ज्या केबल्स वापरल्या जातात त्या या टाईपच्या केबल्स असतात की ज्याचा पर्पज काय आहे तर डेटा ट्रॅव्हल करणं. किंवा आपण टेलिफोन केबल्स जर पाहिल्या तर त्या टेलिफोन केबल्ससुद्धा दिसताना आपल्याला इलेक्ट्रिसिटी केबल्स टाईपच दिसतात. पण तिथं त्या वायरचा यूज करून इलेक्ट्रिसिटी फ्लो केली जाते का हो नाही आहे. तर तिथं त्या वायरचा यूज करून काय फ्लो केलं जातं तर डेटा जो आहे ऑडिओ सिग्नल्स असतील किंवा व्हिडिओ सिग्नल्स जे असतील ते एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रॅव्हल करायचं काम तिथं करत असेल. लक्षात आलं तुमच्या. मग त्याच्यामध्ये ह्या तीन टाईपच्या केबल्स यूज आहे. हे आपल्याला नेक्स्ट 12th परत आपल्याला नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा चॅप्टर आपल्याला परत शिकायचा आहे. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला नेटवर्किंगचे टाईप्स कोणकोणते आहेत किंवा नेटवर्किंग मीडिया काय काय आहे हे बरेचसे नेटवर्किंगशी रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला त्यावेळेला तिथं स्टडी करायचं. आता जो तुम्हाला हा चॅप्टर आहे नेटवर्किंग आणि इंटरनेट त्याच्यामध्ये अगदी बेसिक इन्फॉर्मेशन नेटवर्किंगची आणि इंटरनेटची कव्हर करण्यात आलेली आहे. आणि 12th जो तुम्हाला नेटवर्किंग टेक्नॉलॉजी चॅप्टर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉडली नेटवर्किंग हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. त्याला आपण हे ट्रान्समिशन मीडिया बघणार आहोत. तिथं आपल्याला त्याच्यावरती डीपली स्टडी करायचं आहे की ट्विस्टेड पेअर केबलचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा कोएक्सियल केबलचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा
ट्रायलचा यूज केला जातो. पण आताचे जर आपल्याला सेल्युलर मोबाईल्स आपण पाहिले तर ते कुठेही एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी वायरचा यूज केला जातो का हो? नाही. म्हणजे आत्ताचे आपण सेल्युलर मोबाईल्स वापरतो ते कसे आहेत? वायरलेस मोबाईल्स आहेत. मग हे वायरलेस मोबाईलचा यूजसुद्धा आपण कशासाठी करतोय? तर डेटा ट्रॅव्हलिंगसाठीच करतोय. आपण एकमेकांशी ज्यायला कम्युनिकेशन करतो त्याला ऑडिओ सिग्नल्स पास करतो. आपण एकमेकांशी ज्यायला व्हिडिओ चॅट करतो, व्हिडिओ सेंड करतो किंवा व्हिडिओ अपलोड करतो किंवा झूमद्वारे आपण एखादे कम्युनिकेशन करतो, मीटिंग झूमद्वारे अरेंज करतो, त्याला तिथे ॲक्च्युली ऑडिओ आणि व्हिडिओ सिग्नलसुद्धा पास केले जातात. मग त्यावेळेला आपल्या सगळ्यांचे मोबाईल्स एकमेकांना कोणत्या वायरनं कनेक्ट केलेले असतात का हो? नाही आहे. विदाऊट वायर इथं काय केलं जातं? तर आपण कम्युनिकेशन करू शकतो. असे जे मीडियम आहे त्याला काय म्हटलं जातं? तर वायरलेस मीडियम त्याला म्हटलं जातं. मग याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर वायरलेस मीडियामध्ये तीन टाइपचे मीडियम येतात. एक आहे रेडिओ वेव्ह, सेकंड आहे पॅकेट सिग्नल्स किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो तर मायक्रो वेव्स म्हणू शकतो, आणि थर्ड वन आहे सॅटेलाईट. आता रेडिओ वेव्स म्हणजे काय? तर जनरली इथं काय केल्या जातात? तर प्रत्येक याला एक पॅकेट सिग्नल जनरेट केला जातं आणि त्याचा यूज करून काय केल्या जातात? त्या रेडिओ सिग्नल्स कॅप्चर केल्या जातात आणि नंतर त्या युजरपर्यंत पोहोचवल्या जातात. पण त्याच्यासाठी लिमिटेड डिस्टन्स लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ठिकठिकाणी रिपीटर जे आहेत ते रिपीटर उभे करावे लागतात की जेणेकरून ते काय करणार आहे, तुमचे रेडिओ सिग्नल्स असतील किंवा मायक्रोवेव्ह असतील त्या कॅप्चर करतील आणि त्या त्या युजरपर्यंत पोहोचवल्या जातील. आणि दुसरा आहे सॅटेलाईट, ज्याला तुम्हाला तुमचं नेटवर्किंग हे ब्रॉडली डिफाईन करायचं आहे किंवा थ्रू आउट वर्ल्ड जर तुम्हाला इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचं असेल तर त्याच्यासाठी वायरलेस मीडिया म्हणून काय केला जातो? तर सॅटेलाईटचा यूज केला जातो. हे सगळे ट्रान्समिशन मीडिया आपण 12th मधल्या ज्याला नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा चॅप्टर शिकणार आहे त्याला ते ब्रॉडली बघणार आहोत, प्रत्येकाचं वर्किंग कसं आहे किंवा प्रत्येकाचं स्ट्रक्चर कसं आहे. पण आता फक्त तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजे की ज्याला डेटा एकमेकांना ट्रॅव्हल केला जातो त्याला तो डेटा कशातून ट्रॅव्हल केला जातो, तर ट्रान्समिशन मीडिया आणि त्याचे मेन दोन टाईप्स कोणकोणते आहेत. हा चार्ट तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या. म्हणजे आपण टाईप्स ऑफ नेटवर्किंग जे आहे ते टाईप्स ऑफ नेटवर्किंग सारखे नेटवर्किंगची मी सिम्पल डेफिनेशन लिहिली आहे आणि त्याचाच यूज करून काय केलेलं आहे मी डायग्राम ड्रॉ केली आहे. नेटवर्किंग म्हणजे काय म्हणतो आपण? इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ कम्प्युटर्स. आपण ज्याला कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करतो, इंटरकनेक्ट करतो त्याला आपण त्याला काय म्हणतो? तर नेटवर्किंग म्हणतो. मग आता ही नेटवर्किंगची जे डेफिनेशन आहे त्यानुसार मी डायग्राम ड्रॉ केलेलं आहे. इथं ए बी सी आणि डी हे काय आहे? तर नोड्स आहेत. इथं नोड्स हा वर्ड कशासाठी वापरलेला आहे? नोड्स म्हणजे काय असणार? तर तिला स्टेशन असंही म्हटलं जातं किंवा त्यालाच काय म्हटलं जातं? तर कम्प्युटर्स. ओके, नोड्सचं मीनिंग काय आहे? तर स्टेशन
ज्यादा तुम्हाला एग्जामला क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय नेटवर्किंग अँड राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सम नेटवर्किंग टाइप्स. मग त्याला तुम्हाला नेटवर्किंगची ही डेफिनेशन देणं गरजेचं आहे की नेटवर्किंग म्हणजे काय, तर इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ कम्प्युटर्स बाय युजिंग लिंक. या लिंकचा यूज करून मग ह्या लिंक काय असेल, तर फिजिकल ट्रान्समिशन मीडिया असेल किंवा वायरलेस ट्रान्समिशन मीडिया असेल, त्याचा यूज करून तुम्ही काय केले, हे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत, म्हणजेच काय आहे इथं नेटवर्किंग आहे. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो, तर नेटवर्किंगची बेसिक डेफिनेशन काय आहे हे शिकलो, त्याच्यानंतर नेटवर्किंग का करायचं, हाय नेटवर्किंग आणि बेसिक नेटवर्किंगचा पर्पज काय आहे ते शिकलो, आणि ही नेटवर्किंगची एक डेफिनेशन शिकलो. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण टाईप्स ऑफ नेटवर्किंग जे आहे ते टाईप्स ऑफ नेटवर्किंग